सॅटेलाइट लॉन्च व्हेकल उपग्रह प्रक्षेपक सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आर यूज टू प्लेस द सॅटेलाइट इन देयर स्पेसिफिक ऑर्बिट उपग्रहांना त्यांच्या विशिष्ट कक्षेमध्ये नेऊन पोचवायचं काम हे उपग्रह प्रक्षेपक करतात द फंक्शनिंग ऑफ द सॅटेलाइट लाँच व्हेकल इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि या उपग्रह प्रक्षेपकाचं कार्य न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरती आधारित आहे द लॉन्च व्हेकल युजेस स्पेसिफिक टाईप ऑफ फ्यूल आणि या उपग्रह प्रक्षेपासाठी विशिष्ट प्रकारचं इंधन वापरलं जातं द गॅस प्रोड्यूसर ड्यू टू कंबोशन ऑफ द फ्यूल एक्सपांड ड्यू टू इट्स हाय टेम्परेचर अँड एक्सपेल्ड फोर्सफुली थ्रू द नोजल्स ऍट रिअर साइड ऑफ द लॉन्च व्हेकल तर बघा या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू उष्ण असल्याने तो प्रसरण पावतो व प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगानं बाहेर पडतो ऍज अ रिॲक्शन ऑफ दिस अ थ्रस्ट ऍक्ट ऑन द व्हेकल विच ड्रायव्ह द व्हेकल हाय इन टू द स्पेस ओके आणि याच अभिक्रियेचा परिणाम या अभिक्रियेची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक प्रकारचा आपण डेटा कार्य करतो आणि तो काय कुरतो बगा? तर पकाला जे मदद करतो बघा तर प्रक्षेपकाला अवकाशात झेपवण्यासाठी मदत करतो ठीक आहे द स्ट्रक्चर ऑफ लॉन्च व्हेकल इज डिसाइडेड बाय द वेट ऑफ सॅटेलाइट अँड द टाईप ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट तर बघा या उपग्रह प्रक्षेपकाची रचना जी आहे ती कशावरती अवलंबून आहे तर उपग्रहाचे वजन आणि तो कोणत्या कक्षेमध्ये येऊन आपल्याला स्थिर स्थिर करायचा आहे त्याच्यावरती अवलंबून असते द फ्यूल ऑफ द व्हेकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दीस फॅक्टर आणि या प्रक्षेपकाचे इंधन सुद्धा याच गोष्टीवरती अवलंबून आहे द फ्युल फॉर्म्स अ मेजर पोर्शन ऑफ टोटल वेट ऑफ अ लॉन्च व्हेकल आणि उपग्रह प्रक्षेपकाच्या एकूण वजनापैकी बहुतांश वजन जे आहे ते या इंधनाचंच असतं दस द्हेकल हॅज टू कॅरी अ लार्ज वेट ऑफ फ्यूल विथ इट ठीक आहे त्यामुळं या प्रक्षेपकाला मोठ्या प्रमाणावरती इंधन जे आहे किंवा त्याचं जास्त वजन याला घेऊन जावं लागतं टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम लॉन्च व्हेकल विथ मोर दॅन वन स्टेज आर तर बघा ही समस्या दूर करण्यासाठी एकापेक्षा जास्त टप्प्याचे उपग्रह प्रक्षेपकांचा वापर सुरू झाला ड्यू टू दिस द वेट ऑफ द व्हेकल कॅन बी रिड्युस् स्टेप बाय स्टेप आफ्टर इट्स लॉन्चिंग तर याचा फायदा काय झाला बघा तर उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने Uh, या उपग्रह प्रक्षेपकाचे वजन सुद्धा कमी करता येऊ हो, लागले ठीक आहे फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ लॉन्च व्हेकल हॅव्हिंग टू स्टेजेस तर आता तुम्ही काय करा दोन टप्प्याच्या प्रक्षेपकाचा विचार करा ठीक आहे फॉर लॉन्चिंग द व्हेकल द फ्यूल अँड इंजन इन द फर्स्ट स्टेज आर यूज्ड तर बघा उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व वा इंजिनचा वापर होतो प्रक्षेपण करण्यासाठी दिस इम्पॉर्ट स्पेसिफिक टू द व्हेकल अँड टेक्स इट टू अ सर्टन हाइट तर याचा काय परिणाम होतो बघा तर उपग्रहाला एक विशिष्ट वेग मिळतो आणि एका ठराविक उंचीपर्यंत घेऊन जायला त्याची मदत होते वन्स द फ्यूल इन दिस फर्स्ट स्टेज इज एक्झॉटेड द एमटी फ्यूल टँक अँड द इंजन आर डिटॅच फ्रॉम द मेन बॉडी ऑफ द vehicle अँड फॉल आयदर into a अ सी ऑर unpopulated अनपॉप्युलेटेड लँड ठीक आहे आणि ज्यावेळेस पहिला टप्पा संपतो आणि ह्या ज्या रिकाम्या झालेल्या इंधनाच्या टाक्या आहेत किंवा जे इंजन आहे ते मूळ प्रेक्षकापासून रिका बाजूला केलं जातं आणि एकतर समुद्रात किंवा निर्जन ठिकाणी ह्या गोष्टी पाडल्या जातात ॲज द फ्युल इन द फर्स्ट इज exhausted द फ्यूल इन द सेकंड स्टेज इज इग्नेटेड ठीक आहे आणि पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंधन जे आहे ते प्रज्वलित केलं जात हावे द व्हेकल नाऊ कंटेन्स ओनली वन दॅट इज द सेकंड स्टेज म्हणजे बघा आता पहिला टप्पा तर पूर्ण झाला आता या टप्प्यामध्ये फक्त दुसऱ्या स्टेजसाठी लागणारं इंधनच तिथं शिल्लक आहे याचाच अर्थ काय बघा द वेट दाऊ बिंग रिड्युस्ड द्हेकल कॅन मूव्ह विथ हायर स्पीड आणि त्या प्रक्षेपकाचं वजन कमी झालेलं आहे त्यामुळं अगदी वेगात ते आता पुढं जाऊ शकेल ओके ऑलमोस्ट ऑल व्हेकल्स आर मेड ऑफ आयदर टू ऑर मोर स्टेजेस आणि आजकाल सर्वच प्रक्षेपक जे आहेत ते दोन किंवा त्यापेक्षा जास्त टप्प्यासाठी वापरले जातात ॲज अन एक्झाम्पल द स्ट्रक्चर ऑफ पोलार सॅटेलाइट लाँच व्हेकल डेव्हलप्ड बाय इस्रो ऑफ इंडिया इज शोन इन फिगर टेन पॉईंट फाईव्ह ए ठीक आहे आणि याचं एक उदाहरण दिलं बघा तर पी एस एल व्ही पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकलची रचना जे आपल्या भारताने इस्रोने डेव्हलप केलेलं आहे ते आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर बघा डायग्राम सुद्धा तुमा, तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने बघा तर बॉटमला काय म्हणलंय इंजन यूजिंग सॉलिड फ्यूल विच प्रोवाइड्स द इनिशियल थ्रस्ट बघा घन इंधनावर काम करणाऱ्या रे सुरुवातीचा रेटा पुरवणारे इंजन म्हणजे ठरावी उंचीपर्यंत घेऊ जाण्याचं काम हे करतं ठीक आहे फर्स्ट स्टेज युजिंग सॉलिड फ्यूल तर पहिल्या टप्प्यासाठी वापरण्यात येणारे घन इंधन किंवा सेकंड स्टेज युजिंग लिक्विड फ्यूल दुसऱ्या टप्प्यासाठी वापरण्यात येणारे द्रवरूप इंधन थर्ड स्टेज यूजिंग सॉलिड फ्यूल तिसऱ्या टप्प्यासाठी वापरण्यात येणारे घन इंधन फोर्थ स्टेज यूजिंग लिक्विड फ्यूल चौथ्या टप्प्यासाठी वापरण्यात येणारे द्रव इंधन आणि शेवटी सगळ्यात वरती बघा काय म्हणले प्लेस फॉर सॅटेलाइट उपग्रह ठेवण्याची जागा ही कशाची रचना दिलेली आहे okay? तर पी एस एल वीची पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल कोणी बनवलं हे इस्रोनी त्याचं हे स्ट्रक्चर बघितलं आपण ओके तर त्यानंतर बघा काय म्हणलंय तर स्पेस शटल ओके त्याचं आपल्याला आकृती ब मध्ये दाखवलेलं आहे बघा तर काय म्हणत आहे सेपरेशन ऑफ अ बुस्टर रॉकेट आता बघा स्पेस शटल पृथ्वीवरून निघाले त्या हवे अवकाशात जाऊन पोहोचलं सुरुवातीला प्रायमरी स्टेजचं सॉलिड फ्यूलच्या टाक्या जे आहेत त्या बाजूला निघाले त्यामधून ठीक आहे त्यानंतर ते विशिष्ट उंतीवर जाऊन पोहोचलं ठीक आहे ते दिले बघा सेपरेशन ऑफ फ्यूल टँक त्या पर्टिक्युलर कक्षेमध्ये त्यांनी सॅटेलाइट प्लेस केला आणि पुन्हा ते पृथ्वीवरती परत आलं ठीक आहे तिथे दिल्या बघा सॅटेलाइट इज लॉन्च इन इट्स ऑर्बिट अँड स्पेस शटल रिटर्न्स टू अर्थ ओके म्हणजे बघा ऍडव्हान्टेज बघा ह्या स्पेस शटलचा कस्याच्या तुमच्या लक्षात येईल ओके किंवा पुढे सुद्धा ते दिलेलं आहे तर काय म्हणले बघा मग शेवटी तर द लॉन्च व्हेकल आर कॉस्टली बिकॉज दे कॅन बी ओनली वन्स युजड ओनली वन्स युएसए हॅज देअर फॉर डेव्हलप्ड स्पेस शेटल विच रिटर्न्स टू अर्थ एक्सपेक्ट फॉर फ्यूल टँक अँड कॅन बी रिज इन मल्टिपल लॉनचे तर बघा प्रक्षेपक आहेत मग खर्चिक का आहेत कारण ते फक्त एकदाच वापरता येऊ शकतात मग ही जी समस्या आहे ते सोडवण्यासाठी अमेरिकन काय केलं बघा तर स्पेस शटलची रचना केली ज्याच्यामध्ये फक्त इंधनाच्या टाक्याच वाया जातात व बाकीचे सगळे भाग पृथ्वीवरती परत येतात व ते पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते ठीक आहे दहा पॉईंट पाच बस स्पेस शटल दिले बघा ते यु नासाने डेव्हलप केलेलं ओके युएसएच आहे ठीक आहे आणि शेवटी काय म्हटलं बघा मग याच्यामध्ये मग तर रॉकेट टाइप ऑफ फायर क्रॅकर युज इन दिवाळी इज ऑल्सो सॉर्ट ऑफ लॉन्चर ठीक आहे दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो बघा त्यामध्ये असणार रॉकेट हे सुद्धा एक प्रकारचं प्रक्षेपकच आहे इन दिस रॉकेट द फ्यूल इज इग्नायटेड युजिंग अ फ्यूज अँड द रॉकेट इज प्रोजेक्टेड इन टू स्काय जस्ट लाईक अ सॅटेलाइट लॉन्चर ठीक आहे रॉकेटला असणार जे हे असतो बघा काय तर तो धागा जो आहे तो पण वाद जे आहे ते पेटवतो आणि पेटवलं की ते एखाद्या प्रक्षेपकाप्रमाणेच हवेमध्ये जे पावते ठीक आहे सिमिलरली इफ अ बलून इज ब्लोन अँड रिलीजेड विथ इट्स एंड ओपन द इयर इन द बलून इज फोर्सफुली इजेक्टेड अँड द बलून इज पुर इन अपोजिट डायरेक्शन दिस कॅन बी एक्सप्लेन युझिंग द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन अगदी याच पद्धतीनं तुम्ही एखाद्या फुग्यामध्ये हवा भरली आणि तो जर फुगा सोडला तर तो वेगानं फुगा पुढं जाईल त्याचसोबत त्याच्यातून हवा जी आहे ती फोर्सफुली बाहेर पडणार आहे आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेने घडताना दिसेल हवा एका बाजूने बाहेर पडेल आणि फुगा एका दिशेने जाताना दिसेल आपल्याला ठीक आहे आणि हे सुद्धा न्यूटनच्या गतीविषयक ती तिसऱ्या नियमाच्या आधारावरच आहे हे सुद्धा एक उदाहरण किंवा ही जी क्रिया ती ती आहे ती न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे